आता हा ढोकळा बघा काय मस्त स्पॉन्जी झालेला आहे, त्याला जाळी पण खूप सुंदर आलेली आहे, अगदी बाहेरसारखा आपला ढोकळा तयार झालाय, अगदी घशात न अडकणारा ढोकळा, छान असा लुसलुशीत कसा बनवायचा आणि खूप स्पॉन्जी कसा बनवायचा यासाठी आम्ही इथे भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. सर्व टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. नमस्कार, मी आणि माझी आई तुमचं स्वागत करतात आपल्या किचन किंग चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा बेसनाचा जाळीदार खमंग ढोकळा कसा बनवायचा, तोही अगदी परफेक्ट सॉफ्ट स्पॉन्जी आणि लुसलुशीत कसा बनवायचा. कधी ना कधी कळत न कळत अशा चुका होतात ज्यामुळे आपला ढोकळा फुलतच नाही, फुलला तर आतून कच्चा राहतो किंवा घशात अडकल्यासारखा होतो. तर असं होऊ नये त्यामुळे आम्ही भरपूर 7 इम्पॉर्टंट टिप्स सांगितले आणि प्लस भरपूर साऱ्या टिप्स ही सांगितल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी 1 मिनिट सबस्क्राईब करा, कारण की मी आणि आई तुमच्याकरता असे साधे सोपे आणि नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो. सबस्क्राईब करताना बाजूच्या बेल आयकॉनला पण दाबायला विसरू नका, कारण की तुम्हाला त्यामुळे आमच्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन भेटत जातील. जर तुम्ही आतापर्यंत आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो केलं नसेल तर तिथे पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. तिथे पण आम्ही शॉर्ट रेसिपीज टाकत असतो. आणि फेसबुक अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका, दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला तर 1 लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण एका मोठ्या भांड्यात 1 कप बेसन काढून घेऊया. भांडं शक्यतोवर मोठंच घ्यायचं आणि आपली वाटी जी आहे ती या साईजची आहे. सर्वात महत्वाची आहे टिप नंबर 1, बेसन जे आपण घेतलं आहे ते ऑलरेडी आपण चाळून वापरलंय. चाळून वापरल्याने काय होतं की जो आपला ढोकळा बनतो तो छान फ्लफी बनतो, खूप त्याला जाळी येते. तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि फॉलो करा. या टिपमुळे तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट बनेल. त्यानंतर यामध्ये घालू 2 चमचे रवा. बारीक रवा घातल्यामुळे ढोकळा छान जाळीदार होतो आणि त्याशिवाय घसट अडकल्यासारखा होत नाही. 1 कप बेसनसाठी आपण इथे घेऊया 1/2 कप आंबट दही. प्रमाण लक्षात ठेवा, 1 कप बेसनसाठी 1/2 कप दही इथे आपण वापरलेला आहे. 1 हिरवी मिरची मी इथे बारीक चिरून घातली आणि याऐवजी तुम्ही मिरची अद्रकची पेस्टी वापरू शकता. टिप नंबर 2, आता जे आपण अद्रक घेतलेला आहे आणि मिरची घेतली याची तुम्ही पेस्टी करून घेऊ शकतात, कारण की तुम्हाला जर अशी मिरची आणि अद्रक टाकायचं नसेल तर तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल. 2 चमचे साखर घालायची. अगदी किंचित हळद घालायची. लक्षात ठेवा, हळद जास्त घातली तर आपल्या ढोकळ्याचा रंग बिघडू शकतो. त्यानंतर 1 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे. 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला आहे त्या दह्यामध्ये चांगले भिजवून घ्यायचेत, म्हणजे पाण्याचा अंदाज जो आहे तो आपल्याला बरोबर येईल. तर बेसन दह्यामध्ये बऱ्यापैकी भिजवलेलं आहे. आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेऊत. इथे आपण सर्वात अगोदर 1/2 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की याला आपल्याला एकच डिरेक्शननी फेटून हलकं करायचं आहे. थोडं थोडं घातल्यामुळे काय होतं की गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो. फक्त लक्षात ठेवा आपल्याला एकच डिरेक्शननी फेटून फेटून गुठळ्या मोडायच्या आहेत. तर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण की मी आणि आई तुमच्याकरता असे साधे सोपे आणि नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो. सबस्क्राईब करताना बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा. तर आपलं बॅटर मी इथं भिजून तयार केलं आहे. त्यानंतर मी इथे 2 मिनिटं सलग बॅटर फेटून घेतलं आहे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी याची असायला हवी. बॅटर आपलं या पद्धतीचं असायला हवं. जर आपलं बॅटर पातळ असेल तर ढोकळा आतून कच्चा राहतो, नीट शिजत नाही. आणि जर बॅटर घट्ट झालं तर आपला ढोकळा घशात अडकल्यासारखा वाटतो. तर आता आपण याच्यात रवा घातलाय त्यामुळे याला आपण 10 ते 20 मिनिटं भिजत घातलेलं आहे. टिप नंबर 3, आता जे आपण पीठ ठेवलंय ते 15 मिनिटांच्या वर आपल्याला ठेवायचं आहे, कारण की आपण त्याच्यात रवा घातलाय तो छान फुलायला हवा आणि जे दही आणि लिंबू घातलेला आहे तोही नीट आंबटपणा त्याच्यात उतरायला हवा. म्हणून ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा, कारण की रवा नीट भिजायला हवा.
जोपर्यंत आपलं रवा भिजत आहे तोपर्यंत आपण एका कुकरच्या भांड्याला तेल लावून घेऊ. त्याला चांगलं स्प्रेड करून घ्यायचं. आपण इथे एका कुकरच्या डब्यामध्ये पाणी आणि रिंग घातलेली आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. आपला रवाही छान भिजला असेल. आता याला मिक्स करून घेऊयात. याला आपल्याला एकच डिरेक्शननी फेटायचं आहे यावेळी पण, कारण की उलट डिरेक्शननी फेटायचं नाहीतर मग आपला बिघडू शकतो. यामध्ये आपण एक इनोचं पाकिट घालून घेऊ. इथे आम्ही इनो वापरलेला आहे. तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा असेल, म्हणजेच बेकिंग सोडा वापरायचा असेल, तर तुम्ही याच्यात 1 कप बेसना करता 1 चमचा बेकिंग सोडा घालू शकता. पर आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे. आपला इनो चांगला ऍक्टिव्ह झालेला आहे. आता याला आपल्याला चांगलं पिठामध्ये ढवळून घ्यायचं आहे. किंवा बेकिंग सोडा घातल्यानंतर आपलं पीठ वर येत आणि फ्लफी होतं, त्यामुळे घेतानाच भांडं थोडस मोठं घ्यायचं. टिप नंबर 4. आता जो आपण इनो घातलाय त्या इनोला आपल्याला चांगलं ऍक्टिव्हेट करून घ्यायचंय. सर्वात अगोदर आपल्याला जे बॅटर आहे त्याच्या वर एकाच ठिकाणी इनोला टाकायचं आहे आणि त्यावर पाणी टाकायचंय, म्हणजे तो इनो चांगला ऍक्टिव्हेट होतो आणि आपलं पीठ चांगलं फुलतं. एकाच डिरेक्शननी फेटायचं, 1/2 मिनिट याला फेटायचं आणि लगेच टिन मध्ये टाकून याला वाफवायला टाकायचं. कारण की जर आपण याला राहू दिलं तर यातले बबल्स सगळे निघून जातील. जो आपण ढोकळा लावू तो नीट फुलणार नाही. नो, चांगला मिक्स झाला नाही तर ढोकळ्यामध्ये रेड कलरच्या पॅचेस राहून जातात. आता याला आपल्याला एका ग्रीस केलेल्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं टॅप करायचंय, म्हणजे बबल्स राहणार नाहीत. त्यानंतर आपल्याला सर्व प्रोसेस पटपट करायची आहे. आपण जे पाणी उकळत ठेवलं होतं त्यात आपण रिंग घातली आहे आणि हे जे कुकरचं टिन आहे याला आपण लावून शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची आणि रिंग राहू द्यायची आहे. टिप नंबर 5 आणि सर्वात महत्वाची टिप, जर आता हे जे पाणी आहे हे चांगलं उकळायला हवं नाही तर मग आपला जो ढोकळा आहे तो फुलणार नाही बरोबर. कारण की इनोला जर प्रॉपर हीट मिळाली तर तो चांगला ऍक्टिव्हेट होऊन आपला ढोकळा चांगला फुलेल. त्यामुळे पाणी गरम असायला हवं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर मग आपला ढोकळा फुलणार. त्याला याला 15 ते 20 मिनिटं मीडियम आचेवर स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झाली. आपण ढोकळा एकदा चेक करून घेऊया. मधला भाग असतो त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण सुरी किंवा टूथपिक मध्येच घालूयात. तर टूथपिक क्लीन निघतीये, त्याचा अर्थ आपला ढोकळा छान शिजलेला आहे. आता याला आपण बाहेर टिन मधून काढून घेऊयात. थंड होतो तरच तो नीट निघतो. आता याला आपण थंड करून घेऊयात. ढोकळा थंड होतोय तोवर आपण फोडणी करून घेऊयात. फोडणी करता इथे आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात 1 चमचा राई घालूयात. ती जास्त घालायची आणि थोडी उडवून द्यायची, नाहीतर मग ती कडवट लागते. त्यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालून घेऊयात. आता यामध्ये आपण काही मिरच्या घालत आहोत. मिरच्यांना आपण चांगलं तळवून घेऊयात. इथे आम्ही फक्त मिरच्यांना चिऱ्या देऊन घेतल्यात. आता याच्यात कढीपत्ता घालायचा आणि त्यानंतर घालायचं 1 कप पाणी. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता, किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही थोडं कमी करून घेऊ शकतात, म्हणजे 1/2 कप पाणी टाकू शकतात. यामध्ये आपण घालूया 2 चमचे साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि चवीपुरता मीठ घालून घेऊ. लो फ्लेमवर आपल्याला याला 1 ते 1.5 मिनिटं असंच उकळवून द्यायचंय, म्हणजे कढीपत्ता आणि मिरच्यांचा स्वाद या पाण्यात चांगला उकळेल. सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे. गॅस बंद करूयात. आता आपला ढोकळा देखील थंड झालेला आहे. आपण याला डब्यातून काढून घेऊया. आता अगोदर आपल्याला ढोकळ्याला साईडनी असं काढून घ्यायचं आहे आणि डब्याला टॅप करून घ्यायचं आहे. डब्याला थोडस टॅप करायचं आणि मग ताटावर याला काढून घ्यायचं आहे. तर ढोकळा अलगद बाजूला झालाय, तुम्ही पाहू शकता खूप स्पॉन्जी झालाय, छान जाळी देखील झाली आहे, कुठेही चिकटलेला नाही. आता याला पलटवून घेऊयात. छान व्यवस्थित फुललेला देखील आहे. आता याला आपण कट करून घेऊयात. कट करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कसेही पीसेस कापून घेऊ शकतात. लक्षात ठेवा की ढोकळा कापत असताना त्याला पूर्ण थंड झाल्यावर मगच कापायचा, नाहीतर मग तो नीट निघत नाही, सुरीला चिकटून बसतो. टिप नंबर 6.
जो आपला ढोकळा आहे तो आपल्याला कापायचा आहे थंड झाल्यावरच, कारण की जर आपण ढोकळा थंड झाल्यावर कापला तर तो नीट कापला जातो आणि गरम असेल तर सुरीला चिकटून राहतो. टिप नंबर 7, जो आपला ढोकळा आहे त्याला पण आपल्याला थोडस कोमट करून घ्यायचं आहे आणि पाणी पण थोडस कोमट करायचं. आपला ढोकळा आम्ही इथे कट करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे, छान जाळी देखील आलेली आहे आणि खूपच छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. मस्त फुलून पण आलेला आहे, अगदी सॉफ्ट स्पॉन्जीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. पीसेस जे आहेत ते आपल्याला हलके सेपरेट करून घ्यायचे आहेत. टिप नंबर 7, आपला जो ढोकळा आहे तो कोमट असायला हवा आणि पाणी जे आहे ते कोमट असायला हवं, मगच आपलं फोडणीचं पाणी त्यावर आपल्याला घालायचं आहे. जर आपला जो ढोकळा आहे तो पूर्ण थंड असेल आणि जो फोडणीचं पाणी आहे ते जर आपण गरम गरम यावर टाकलं तर आपला ढोकळा नरम पडू शकतो आणि तितका चांगला स्पॉन्जी बनणार नाही, आणि जर थंड असेल तर त्यातपर्यंत मुरणार नाही. आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर बाजूचे बेल आयकॉनला पण प्रेस करा, कारण की आम्ही तुमच्याकरता असे साधे सोपे आणि नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.